माझा न्यू ब्लॉग आता आम्ही चाललोय डॅमवर जाऊ आणि त्यानंतर नंतर पुढे वॉटरफॉल काय ते बघू बघू जसं जसं जमेल तसं तुम्हाला दाखवत जाईल मी। तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा आणि जो पण नवीन असेल माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। या पुढे बघूया। आता आम्ही चाललोय वॉटरफॉलला, त्याच्यानंतर जाणार डॅमला। बघू जसं जसं मध्ये मध्ये टेक घेता येईल तसं तसं मी तुम्हाला दाखवत जाईल। ते पाठी होता तो वॉटरफॉल, आपल्याला तिकडे जायचंय। पहिला आपण चाललोय डॅमवर, बघू तर डॅम कसा आहे। अरे डॅमच्या जाईल कुठे येतोय डॅमला चाललोय, मला दाखवतो डॅमवर पोहोचल्यावर। माझ्या पाठी बघतात तो डॅम आहे, तर आपण चाललो आता डॅमवर, तुम्हाला दाखवतो डॅमच्या इकडे गेल्यावर। खूप मोठा डॅम आहे, या चला डॅमवर जाऊया। डॅम बघू शकता डॅमच्या वरती, तर डोंगर बघा पूर्ण धोका आहे त्या डोंगरावर, किती मस्त वाटतंय। इकडे वरतून पण धबधबे आलेत काय तुम्हाला दाखवतो ना, दिसतात छोटे छोटे धबधबे, इथून छोटे दिसतात पण तिकडे गेल्यावर खूप मोठे दिसणार। तो आपल्याला जायचंय बघू डॅमच्या वरती, जायला भेटलं तर वरती जाऊ। चला किती मोठा डॅम आहे ते जवळून किती मोठा वाटतंय, लांबूनच एवढा मस्त वाटत, जवळून बघा किती भारी वाटतंय। दरवाजे ओपन केले त्याचे, दरवाजे ओपन केले एवढं खोल नाही, इकडे पोहतात माणसं। आता आपण पण जाऊया पोहायला, बघा केवढा मोठा डॅम आहे इथून। अजून त्याच्या पण पुढे आहे अजून भिंती त्याची, बघा लांब लटक पूर्ण सोंड्याचा डॅम आहे हा। चला आता डॅमच्या आतमध्ये जाऊया, जरा तिकडे पोहायला जाऊया जरा। आता आम्ही चाललोय डॅमच्या वरच्या बाजूला, तर तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो डॅम, डॅमची माहिती देतो जरा कसं काय। चला जाऊ आपण डॅमच्या। डॅमचा गेट आहे, 2006 मध्ये बांधला, इंडियाचा फर्स्ट डॅम आहे, RCC ने बांधलेला। त्याची माहिती दिली आहे तुम्हाला दाखवतो, जी माहिती दिलेली आहे तुम्हाला। डॅमच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो, डोंगरात आहे हा डॅम। बघा आजूबाजूला किती धुकं आहे, मस्त वाटतं एकदम। वरनं बघा कसं वाटतंय डॅम, खाली पूर्ण बघा हे डोंगर बघा। हा हा रस्ता आहे, हा गेट उघडतील तेव्हा आपण तिकडे जाऊ। आता आपण आलो इथे डॅमच्या वरच्या बाजूला, तुम्हाला दाखवतो डॅमच्या पाठच्या बाजूला काय आहे। धरणातलं पाणी बघा किती आहे, भरपूर खोल आहे धरणाचं पाणी। किती खोल आहे तरी, भरपूर खोल आहे ना, म्हणजे ही पूर्ण एवढी भिंत आहे तेवढी पूर्ण खोलच असेल ना। म्हणजे जेवढी खालची बाजू आहे तेवढ्या पूर्ण तेवढं खोल आहे। आणि ते बघा वरनं तो धबधबा येतो आहे, तो ह्याला भेटतो, सगळे धबधबे एकाच ह्याला इकडे जाऊन भेटतात, त्याचंच पाणी खाली जातं सगळ्यांना। तुम्हाला इकडे खाली दाखवतो बघा इकडनं खाली, लोक खाली तिकडे आंघोळ करतायत। आणि डॅमच्या आजूबाजूचा परिसर आज आम्ही आता इथे वॉटरफॉलला आलोय, चाललोय पुढे पुढे। मला दाखवतो पाठीसाठी जमा, 2 मिनिटं इथे चालायला जमत नाही इकडे, एवढं पाणी पोरते
दाखवतो तुम्हाला पाण्याला फोर्स जास्त आहे. वरती चढू द्या. पाणी बघा इकडे खोल बोलतो पाणी जा पुढे चाललं आपण इकडे. इकडे पाणी निळ निळ दिसते का एकदम पुढे बघ ते मध्ये जाम पाणी खोल नम चलता अडकला पाय घसरते अळी पाणी बघा किती स्वच्छ पाणी आहे इकडे. एवढा स्वच्छ पाणी ना व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला.